बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राजकीय गोटातून एक मोठी बातमी आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय। किरीट सोमय्या, राहुल कुल आणि दादा भुसे यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवाल संजय राऊत यांनी पत्राद्वारे फडणवीसांना विचारलाय। संजय राऊत यांनी वारंवार सोमय्या, कुल आणि भुसेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते, मात्र त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर अद्याप सरकारकडून कोणतीही कारवाई न झाल्याने संजय राऊत यांनी थेट फडणवीसांना हे पत्र लिहिलंय। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून माहिती घेतच राहू। मात्र या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे। किरीट सोमय्या, राहुल कुल आणि दादा भुसेंवर कारवाई कधी करणार असा सवाल संजय राऊत यांनी पत्राद्वारे फडणवीसांना विचारलेला आहे। संजय राऊतांनी वारंवार सोमय्या, कुल आणि भुसेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते, मात्र त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर अद्याप सरकारकडून कोणतीही कारवाई न झाल्यानं संजय राऊतांनी थेट फडणवीसांना हे पत्र लिहिलेलं आहे। त्यामुळे आता त्यांच्या पत्राला नेमकं फडणवीस काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे जाऊयात। प्रशांत, संजय राऊतांनी फडणवीसांना हे पत्र लिहिलेलं आहे, पत्रातून त्यांनी भुसेंवर आणि सोमय्यांवर तसंच कुल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे, काय नेमका तपशील? संजय यांनी हे पत्र लिहिलं आहे, या पत्रावरती 1 एप्रिलची तारीख आहे, त्यामध्ये ते प्रमुखतेने 3 मुद्दे आहे। एक तर राहुल कुर यांच्या साखर कारखान्यात झालेला भ्रष्टाचार, आणि त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे दादा भुसे यांच्या सहकारी संस्थेकडे शेतकऱ्यांची झालेली लूट, आणि तिसरं म्हणजे विराट च्या संदर्भात जे किरीट सोमय्यांनी निधी संकलन केला होता त्या संदर्भातला तिसरा मुद्दा आहे। या सगळ्या मुद्द्यांवरती त्यांनी देवेंद्र फडणवीसांना टोमणा मारताना स्पष्ट म्हटलेलं आहे की आपण दावा करताय की भ्रष्टाचार संपवण्याचा आपण दावा करताय, हे या 3 प्रकरणासंदर्भात मी जे कागदपत्र दिलेले आहे त्यावर अजूनही कुठलीही कारवाई झालेली नाहीये, त्यामुळे आपण मला भेटण्यासाठी वेळ द्यावी, अशा प्रकारचं एक 2 पत्र त्यांनी लिहिलेले आहे। आणि या दोन्ही पत्राच्या माध्यमातून एक प्रकारे फडणवीसांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी केला आहे। संजय राऊत आज निश्चितपणे पत्रकार परिषद देखील घेतील जात आणि दिल्लीमध्ये त्यावेळेस या संदर्भात काय वक्तव्य करतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार। पण दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जे आता लक्ष करण्याचा प्रयत्न खास करून लक्ष करण्यात आलेला आहे, आणि यातून आता देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीनं वक्तव्य देतात हे देखील पाहणं या घडामोडीला अतिशय निश्चितच। आता नेमक्या पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। बातमी ठाण्यातून, शिवसेना फुटीला अनेक महिने उलटून गेले असले तरी दोन्ही गटातील नेत्यांमध्ये धुसफूस कायम आहे आणि कार्यकर्ते देखील एकमेकांविरोधात आक्रमक असलेले पाहायला मिळत आहेत। त्यातूनच आता ठाण्यामध्ये शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला फेसबुक पोस्टवरून मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। रोशनी शिंदे संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतण्याच्या तयारीत असताना ऑफिसच्या आवारात शिरून त्यांना शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली असा आरोप आहे। पोलिसांनी मात्र अजून FIR दाखल केलेली नाहीये, तर वैद्यकीय अहवाल आल्यावर तपास सुरू करणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले। में जो एप्लीकेशन दी है वो एप्लीकेशन की हम जांच करेंगे, उसके साथ ही जो क्लिप है वो भी हम देख लेंगे, और मेडिकल सर्टिफिकेट जैसे ही आएगा मेडिकल सर्टिफिकेट के तहत दोषियों पर कार्रवाई की जाएगी। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाली असल्याचं कळतंय, नेमकं काय घडलंय? काल साधारणपणे रात्रीच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे गटातील शिंदे नावाची एक महिला कार्यकर्ता आहे, त्यांच्याकडून एक तक्रार आली होती, त्यांना त्यांनी फेसबुकवरती शिवसेना शिंदे गटाच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल त्यांना विचारणा करण्यात आली होती, आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून थेट मारहाण करण्यात आलेली आहे असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता। यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली, त्याचबरोबरीनं ती महिला ज्या हॉस्पिटलमध्ये आहे त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिची विचारपूस केली, पण तिची तब्येत बरी नसल्यामुळे योग्य जबाब घेता आला नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे। जबाब घेऊन घटनेची पूर्ण चौकशी करून नंतर पुढे कारवाई करू असं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। बर, अजित धन्यवाद या माहितीसाठी।
मुंबई मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। ताडदेव परिसरातील जनता नगर मध्ये ही मारहाण झाली आहे। ही मारहाण भाजप कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय। दरम्यान या मारहाण प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे। मुंबई में आज राष्ट्रवादी कांग्रेस ने महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये ही बैठक होणार आहे। या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित असतील। सावरकरांच्या सन्मानार्थ भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी मिळून राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे। आणि गेल्या काही काळापासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी जाणून बुजून वीर सावरकर आणि मराठ्यांचा अपमान करत असल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय। यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे। राहुल गांधी सावरकरही नाहीत आणि गांधीही नसल्याची टीका यावेळी फडणवीसांनी केली आहे। तर दुसरीकडे राहुल गांधी यांचे आजोबा आणि तत्कालीन खासदार फिरोज गांधींचा दाखला देत सावरकरांविषयीच्या अभिनंदन प्रस्तावाला त्यांनी समर्थन दिलं याचा दाखलाच फडणवीसांनी दिलाय। राहुल गांधी तुम्ही कधीच सावरकर होऊ शकत नाही। सावरकर होण्याची औकात ही काँग्रेसमध्ये कोणामध्येच नाही। अरे सावरकर होण्याकरता त्याग लागतो, तप लागतो। सावरकर होण्याकरता त्या ठिकाणी मातृभूमी करता त्या ठिकाणी यातना भोगाव्या लागतात। अरे तुम्ही सावरकरी नाही आणि तुम्ही गांधी नाही, हे नकली आडनाव घेऊन तुम्ही जे गांधींचं त्या ठिकाणी सांगता आहात तुम्ही गांधी नाही। कारण तुम्हाला याची माहिती पाहिजे की ज्यावेळी देशाच्या लोकसभेमध्ये बंगालच्या एका खासदाराने सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव आणला होता आणि त्यावेळेच्या काँग्रेसने त्याला विरोध केला, त्यावेळी एक व्यक्ती उभा राहिला होता आणि त्यांनी त्या प्रस्तावाला समर्थन दिलं होतं। त्या व्यक्तीचं नाव होतं फिरोज गांधी, जे तुमचे आजोबा होते। त्यांनी देखील सावरकरांना त्या ठिकाणी सन्मानित करण्याच्या प्रस्तावाला समर्थन दिलं होतं। सावरकर विरोधकांना दाखवून दिलं की तुम्ही कितीही सावरकरांचा विरोध कराल तरी देखील एक एक नागरिक रस्त्यावर येऊन म्हणेल होय मीच सावरकर आहे आणि मीच सावरकर आहे। खऱ्या अर्थानं देशभक्तांना रस्त्यावर उतरावं लागतं आणि सांगावं लागतं की खरे देशभक्त सावरकर आहेत। तुम्ही देशभक्त नाही, या देशावर पोसले गेलेले तुम्ही या ठिकाणी राजकारणी आहात, यापेक्षा दुसरी कुठली ओळख तुमची नाही। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजपने राज्यभर सावरकर गौरव यात्रा सुरू केली। या यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे। यानिमित्त नागपुरात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचा समारोप होणार आहे। दुपारी 4:30 नागपूरमध्ये यात्रेचा समारोप होईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धरमपेठ परिसरातून सावरकर गौरव यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। तीन जणांची माय आणि खाटल्यावर जीव जाय, तीन विचारांचे तीन लोक एकत्र आल्यानंतर विकास कुठून होईल अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधलाय। ज्यांची विचारधाराच एक नाही ते विकास करू शकत नाहीत असं पाटील म्हटलेत। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील वराड या गावात त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला आणि यावेळी ते बोलत होते। अहो विकासाचं व्हिजन लागते ना, आता तीन जणांची मायन खाटल्यावर जीव जाय असं जर म्हणायला गेलं तर ह्या इराणी म्हणाल की तुम्ही त्याचा वेगळा अर्थ काढाल। सांगायचा अर्थ असा आहे की त्या तीन विचारांचे तीन लोक एकत्र येल्यानंतर त्यांच्याकडे विकास येईल कुठून। कोणी काँग्रेसचा एक काँग्रेसमधून फुटलेली राष्ट्रवादी पार्टी आणि एक शिवसेना, ज्यांचे विचारधाराच एक नाही त्यांना विकास हा डोक्यात यायचा विषय येऊ शकत नाही। सरकारला बदनाम करण्याचा काही लोकांनी विडा उचललाय अशा शब्दात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केलाय। तसाच समाजकंटकांनी देखील त्यांनी पाटलांनी इशारा दिलेला आहे। इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, तुम्हारा जनाजा भी यहां से जाने वाला है और हमारी मौत भी यहां से जाने वाली है अशा शब्दात त्यांनी हा इशारा दिलाय। शिवसेना आणि भाजपचा जन्म मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी झालाय असंही गुलाबराव पाटील म्हटले। काही लोकांनी विळा उचलला आहे,
या सरकारला बदनाम करायचं, या सरकारला लाम करायचं। देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, जे आम्ही नेहमी म्हणत आलो आहे, हे जे आम्ही नेहमी सांगत आलो आहे, हे कोणा धर्माला दुखवण्याकरता नाही, कोणा धर्माच्या बाबतीमध्ये बोलण्याकरता नाही। तर आज त्यांना आम्ही हीच गोष्ट सांगितली की तुम्हाला आणि आम्हाला या गावातच राहायचं आहे। मी शिवसेना सोडून राहुल गांधींसोबत जाईन, मात्र राहुल गांधी यांनी अंदमानला जाऊन एका दिवसासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगून दाखवावी, असं शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी म्हटलंय। सावरकरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांना कल्याणचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी आव्हान दिलंय। तसंच राहुल गांधी यांचं आडनाव खान असल्याचा दावा देखील आमदार भोईर यांनी केलाय। कल्याणमध्ये 6 तारखेला सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे आणि त्यानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार भोईर बोलत होते। की जर राहुल गांधीला एक दिवस फक्त तिथे कोलूला दुपा तिथे मी खरोखर सांगतो शिवसेना सोडून देईल आणि राहुल गांधीच्या मागे येईल। त्यांनी फक्त एक दिवस कोलू चालवून दाखवावा। ज्या माणसाने एवढा आयुष्यभर तिथे कोलू चालवला, एवढी वर्ष तिथे कोलू चालवला आणि अशा प्रखर देशभक्तावर बोलण्याचा ह्या पप्पूला अधिकार काय। आणि आता एक मोठी बातमी, राज्यात 238 वातानुकूलित एसी लोकल बांधणी आणि 80 किलोमीटरच्या नव्या लोकल मार्गिका उभारणीचा मार्ग अखेर मोकळा झालाय। MUTP 3 प्रकल्पांसाठी तातडीनं 100 कोटी रुपये मुंबई रेल्वे विकास महामंडळाला द्यावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MMRDAला दिलेल्या आहेत। 10 रेल्वे प्रकल्पांचा समावेश असलेला 33,690 कोटींचा MUTP 3 प्रकल्प संच मार्च 2019 मंजूर करण्यात आलाय। या प्रकल्पासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि रेल्वे मंडळानं 350 कोटींचा निधी प्रकल्प संचासाठी दिलेला आहे। मात्र राज्य सरकारकडून निधी मिळत नसल्यानं रेल्वे मंडळानं अतिरिक्त निधी देण्यास आखडता हात घेतला होता। त्यामुळे आता ऐरोली कळवा आणि कल्याण बदलापूर हे रेल्वे मार्ग मार्गी लागणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तशी सूचना दिलेली आहे। मुंबई रेल्वे विकास महामंडळाला 100 कोटी प्राप्त होणार आहे। साताऱ्यातून एक मोठी बातमी आहे। सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळू लागलेले आहेत आणि सोमवारी 12 जणांची चाचणी करण्यात आली, त्यापैकी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले। आतापर्यंत 45 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। दरम्यान सोमवारी 2 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं चिंता वाढली आहे। जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालय, बँका, शाळा, महाविद्यालय यामधील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। सामाजिक अंतर राखून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा असं आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। ब्रेकनंतर तुमचं स्वागत महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये। आता एप्रिल महिना सुरू आहे आणि यातच मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, कारण या काळात तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून दिवसा उन्हाळा आणि पहाटे हिवाळा अशी काहीशी स्थिती होती। त्याचं कारण होतं गुजरात आणि राजस्थानमध्ये मागच्या आठवड्यात झालेला पाऊस। तर गुजरात आणि राजस्थानमधून आलेल्या थंड हवेमुळे मुंबईतल्या वातावरणात कधी गारवा तर कधी उकाडा वाढायचा, मात्र आता देशातील पश्चिमी भागात पावसाची तीव्रता देखील कमी झाली आहे। परिणामी मुंबईतल्या तापमानात वाढ होऊ लागली आहे। तापमानात वाढ झाल्यामुळे मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली असून 10 एप्रिलपासून तापमानाचा पारा वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। राज्य सरकारनं 350 रुपयांचं अनुदान केवळ 31 मार्च अखेरपर्यंत विक्री होणाऱ्या कांद्यालाच मिळेल असं जाहीर केलं होतं आणि 31 मार्च अखेर विक्री होणाऱ्या कांद्यालाच अनुदान देण्याची अट घातल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी बाजारात आणला आणि त्याचा परिणाम म्हणून मागणी कमी असतानाच्या काळात आवक प्रचंड वाढली आणि या स्थितीचा फायदा व्यापाऱ्यांनी उठवला आणि शेतकऱ्यांची अडवणूक करून केवळ 25 पैसे प्रति किलो दरानं कांदा खरेदी केला। हे प्रकार नाशिक जिल्ह्यात सिन्नर, सटाणा, नांदगाव, उमराणे आणि देवळामध्ये घडलेत। पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराला सूर्यफुलांची आरास करण्यात आली आहे। दगडूशेठ मंदिराला 21,000 फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। एका सीड्स कंपनीनं ही सूर्यफुलांची सजावट केली आहे। चैत्र महिन्यात
वसंत ऋतूच्या स्वागतासाठी प्रथमच अशी सूर्यफुलांची सजावट करण्यात आली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. पुण्यातील नवसाचा गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या मंदिराला नेहमीच विविध आकर्षक फुलांची आरास ही केली जाते. त्यात नाविन्य काय नाही, पण यावेळेचं नाविन्य हे असं आहे की पहिल्यांदाच इथं कृषी संस्कृतीचं एक प्रतीक मानलं गेलेलं आहे सूर्यफूल. या सूर्यफुलांनी हे मंदिर सजलेलं आहे. म्हणजे अख्खं मंदिरच नाही, गाभाराच नाही, तर अख्खा कळस, म्हणजे अक्षरशः बाप्पाचा हार जो आहे जो तोही यावेळेस सूर्यफुलांनी सजवलेला आहे. हे सर्वात मोठं यावेळेचं खास आकर्षण आहे. त्यामुळं एकदम पिवळं धमक दिसतं, हिरवं आणि पिवळं. ह्या सुंदर मेला पहिल्यांदा ह्या दगडूशेठ मंदिरात बघायला मिळतं. तब्बल 21,000 सूर्यफुलांनी हे मंदिर सजलेलं आहे. नेमकं काय याच्या मागची थीम आहे, आपल्यासोबत स्वतः ट्रस्टी सूर्यवंशी सर आहेत. सर मला सांगा, पहिल्यांदा सूर्यफूल शेतकऱ्याचा सन्मान आहे करते. हो निश्चितपणे, आपली कृषी संस्कृती आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे चैत्र महिन्यामध्ये वसंताला बहार येतो आणि त्या शेतकऱ्याप्रती एक आदर आणि आपल्या संस्कृतीमध्ये जी काही फुलं येतात आपण ती ईश्वराचरणी प्रथम अर्पित करतो. त्या दृष्टिकोनातून सकाटा सीड्स ही जी कंपनी आहे ही जपान बेस्ड कंपनी आहे, परंतु सगळ्या आपल्या भारतामध्ये ती जी पाळंमुळं घट्ट रोवलेली आहेत आणि त्यांच्या वतीने हे अर्घ्य हे गणपती बाप्पाला आज दिलेले. म्हणून सूर्यफूल महोत्सव हा पहिल्यांदा आपण मंदिरामध्ये या चैत्र महिन्यामध्ये हा साजरा करतो. ह्या बीजाचं वैशिष्ट्य असं की ऑइल विरहित ही बीजं आहेत, त्याचा रिसर्च करून ती डेव्हलप केलेली आहेत. ऑइल विरहित असल्यामुळे ते सूर्य पटकन पडत नाही, ऑइलचं जे सीड असतं ते पडतं आणि याला आपण ओले स्पंज ठेवलेले आहेत जेणेकरून ते फूल 3-4 दिवस तरी टिकू शकेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमचं, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18, लोकमत, पुणे. आता पुढची बातमी ती म्हणजे इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा स्फोट होऊन घरामध्ये आग लागल्याची घटना बदलापुरात घडली आहे. कात्रप परिसरातील कल्प सिटी इथल्या एका घरामध्ये लागलेल्या आगीत इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्यात. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही. कल्प सिटीमध्ये राहणारे प्रेम सोनी यांनी आपल्या ई बाईकची बॅटरी घरामध्ये चार्ज करण्यासाठी लावली होती, मात्र ही बॅटरी अचानक फुटली आणि तिला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आगीवरती नियंत्रण मिळवलं. यावेळी ई बाईकच्या बॅटऱ्या घरामध्ये चार्जिंगला लावू नये असं आवाहन नागरिकांना केलं गेलंय. ई बाईक जे ॲक्टिवा सारखी बाईक असेल तिची बॅटरी घरामध्ये आणून इथं टीमचं जो मागे बघतो आपण चार्जिंगला लावलेली होती आणि घरामध्ये होते असं त्यांचं म्हणणं आहे बेडरूममध्ये. बट सडनली त्यामध्ये एक ब्लास्ट आणि आग असं दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या आणि त्यामुळे पूर्ण TV, चेअर वगैरे आणि थोडं फर्निचर बरोबर असं जळालेलं आहे. तर नक्कीच म्हणजे असं आहे की ज्या बाईक आपण चार्जिंगचा वापरतो आहे त्यांना जनरली सोसायटीमध्ये किंवा खालीच असं पार्किंग प्लेसमध्ये चार्जिंगची व्यवस्था असायला पाहिजे. तर जुन्नर तालुक्यातील नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरती भीषण अपघात झालाय. आळेफाटाहून कल्याणकडे निघालेल्या पिकअप आणि इनोव्हाची धडक बसली. यात तिघांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झालेत. या जखमींना तातडीनं आळेफाटा इथल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय. तर अपघातात दोन्ही वाहनांचंही मोठं नुकसान झालंय. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या लेनवरती मळवलीच्या हद्दीमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या दोघांचा मृत्यू झालाय. दोघे जण गंभीर जखमी झालेत. मध्यरात्री 2:30 सुमारास पुण्यावरून मुंबईच्या दिशेनं जाणारी ही दोन्ही वाहनं एकाच लेनवरती होती. मालवाहू ट्रक पुढे असताना कारनं ट्रकला मागून जोरदार धडक दिली. यात कारचा दर्शनी भाग चक्काचूर झालाय. दोडामार्ग तालुक्यातील मोरले इथे धुमाकूळ घालणारे रानटी हत्ती आता वांगणतडमध्ये पोहोचलेत. दोडामार्ग तालुक्याच्या दिशेनं हत्तींची वाटचाल आता पाहायला मिळते. एरवी तिलारी परिसरात धुमाकूळ घालणारे हत्ती आता वांगणतडमध्ये पोहोचल्यामुळे हत्ती संकट दोडामार्ग तालुक्याच्या दृष्टीनं आगेकूच होत असल्याचं समोर आलंय. दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी या हत्तींच्या संकटामुळे त्रस्त झालेत. सोमवारी रात्री हत्तींनी वांगणतड इथे वांगणी भात शेती आणि बागायतीचं नुकसान करायला सुरुवात केली. यानंतर इथले शेतकरी आणि ग्रामस्थांनी जीव मुठीत धरून या हत्तींना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. अमरावतीतल्या वरुड तालुक्यातील वाठोडा चांदस इथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी मैदानात उतरत बैलजोडी हाकण्याचा आनंद लुटला.
ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. तर न्यूज 18 लोकमत वरती बातम्यांचा ओघ असा सुरू राहील. या सगळ्या बातम्या पुन्हा पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. फेसबुक ट्विटर वरती सुद्धा आम्हाला फॉलो करा. यानंतरच्या बुलेटिन मध्ये सुद्धा आपण सविस्तर बातम्या पाहणार आहोत. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात टॉप 18 न्यूज वर.